जाणायचं आहे की ही जी निवडणूक झाली आणि खास करून ह्या सीटची झाली, ही फ्री अँड फेअर होती का? मतमोजणीची जी प्रक्रिया होती ती फ्री अँड फेअर होती का? जी आपल्याला अपेक्षित आहे की देशात पारदर्शकपणे निवडणुका झाल्या पाहिजेत, मतमोजणी आहे पारदर्शकपणे झाली पाहिजे, लोकशाहीचा सण आपण याला मोजतो, हा सण तसा साजरा गेला का? आणि जे लोक जबाबदार असतात, जिम्मेदारी ज्यांच्यावर असते की ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडल्यानंतर जे काही ऑब्जेक्शन सजेशन असतात ते ऐकून घेतल्यानंतर सगळ्यांना संतुष्ट करणं की ही निवडणूक फ्री अँड फेअर होती, प्रोसेस चांगली होती, नीट होती, हे त्यांच्याकडून झालंय का? ते न होता काल परवाकडे आपण बघतोय प्रेस नोट आता यायला सुरू झालेले आहेत, त्याच्यात पण काही काही गफलती आहेत, त्या देखील आम्ही तुमच्यासमोर उघड करणार आहोत. आजची ही प्रेस कॉन्फरन्स ही पहिली प्रेस कॉन्फरन्स होती, कारण इथपासून ही लढाई सुरू होत आहे. आज जी जगभरात आणि देशभरात चर्चा सुरू आहे, मला वाटतं आमच्यासारखे अनेक अशा वेगळ्या वेगळ्या सीट्स असतील देशभरात जिथे ही चर्चा होऊ शकते, पण हा जो भाजपाने विजय क्लेम केलेला आहे तो देखील 303-240 आलेला आहे. काल पण मी सांगितलं की ही यंत्रणा जर त्यांच्या हातात नसते आणि खरोखर फ्री अँड फेअर इलेक्शन झाले असते तर 240 देखील जागा भाजपाच्या या देशात आल्या नसत्या. आज आपण पाहतोय वातावरण सगळीकडे हेच आहे, रोष आहे लोकांचा, आणि आज पण आपण पाहतोय की हे सगळं सोडून परत विषय भलतीकडे नेला जातोय भाजपाकडून. मग हे ते ह्यामुळे मतं मिळेल, त्यामुळे मतं मिळाली. मी एवढंच सांगेन की भाजपला ज्या काही सीट मिळालेल्या आहेत, मतं मिळालेली आहेत, ती ह्या यंत्रणेचा गैरवापर करून मिळालेल्या आहेत. आज ह्या प्रेस कॉन्फरन्समधून निवडणूक आयोगाने योग्य ती जी काही सूचना आहे ती घ्यावी, पुढची कारवाई करावी, अन्यथा आम्ही सगळे आहोतच आणि आम्ही जी काही लिगल कारवाई आहे त्याच्यावर पूर्णपणे पाठलाग करून पाठपुरावा करून हा विजय जिंकणार म्हणजे हा विजय आम्ही हातात घेणार म्हणजे घेणार हे आपल्याला सांगतो.